बरं दादा, ते बाकीचे जे शस्त्र आहेत त्याच्याबद्दल काही बोलशील का, सांगशील का? अच्छा, तर आपण पहिल्यांदा दगडी हातकुराडी बद्दल जाणून घेतलं की हातकुराड याचा वापर हातामध्ये कुराडी सारखा केला जाऊ शकतो आणि त्याच्यातून जमिनीतून कंदमुळं काढली जाऊ शकतात किंवा बचाव केला जाऊ शकतो. याला लाकडी दांड्याला लावून बांधून याचा वापर कुराडी सारखाही केला जाऊ शकतो. आणि ह्या साईड मार्किंग ज्या आहेत ज्याला मॅपिंग म्हणतात, म्हणजे दगडावर दगड घासून जिथे बोट ठेवता येईल, जिथं मूठ ठेवता येईल, पकडता येईल, अशा प्रकारे ते दगडं बनवली जात होते. तर ही आहे हातकुराड. त्यानंतर हा जो प्रकार आहे याला म्हणतात क्लीवर, म्हणजे याचा वापर म्हणजे मूठ पकडून ही जी धारदार पाती आहे त्याचा वापर करून मांसाचे तुकडे पाडले जात होते. तर ही झाली छोटी क्लीवर. त्यानंतर त्याचाच हा प्रकार ही मोठी क्लीवर, जे जे शिकारीतून जे हिंस्र श्वापदांची शिकार केल्यानंतर मांस मिळत होतं त्याला मांसाचे तुकडे करून त्याच्या वाटणे केले जात असाव्यात, तर त्याचा तो भाग आहे. त्यानंतर हे आहे, हे बोरर आहे, म्हणजे दगडी कुऱ्हाडीचाच प्रकार आहे, परंतु दगडी कुऱ्हाडीमुळे खोलवर खोदता येत नव्हतं, त्यामुळे याचा वापर करून खोलवर खोदकाम केलं जाऊ शकत होतं आणि याचा वापर खास करून त्या गोष्टीसाठीच केला जात होता. म्हणून हे याला पॉइंटेड केलेला हो, याचा पॉइंटेड टिप आहे, याच्यावर आपल्याला कळून येतं की हे तसा बोरर आहे. आणि ही बाकीची हा वेगळा प्रकार दिसतोय. हा, तर हे जे आपण पाहू शकता की हे आहे लोह खनिज, मॅग्नेटाइट याला म्हणतात. तर हा निसर्गत आढळतो, परंतु हा निसर्गत जमिनीवर आढळत नाही, तर याची एक तर खाण असते किंवा कुठेतरी डोंगरामध्ये डोंगरामधून खोदून हा काढावा लागतो. आणि महत्वाची गोष्ट अशी की हा जो दगड आहे, म्हणजे हा जे खनिजाचा दगड आहे, तो मला जंगलामधील काही ठिकाणी मिळाला आहे. तर तो त्या काळात त्या लोकांनी याचा वापर करून, तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकायला की याचा वापर करून लोखंडाची निर्मिती केलेली आहे. ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झालेली नव्हती आणि ज्यावेळेस असे मोठे कारखाने नव्हते, त्यावेळेस स्थानिक पातळीवर यांचा वापर करून त्यापासून लोखंडाची निर्मिती केली जात होती. आणि तुम्हाला माहिती आहे की हा काळ कोणता असावा? हा काळ साधारणतः 2500 ते 3000 वर्षापूर्वीचा काळ आहे, त्याला लोहयुगीन काळ म्हणतात. त्या काळात पहिल्यांदा माणसाचा प्रवास हा या दगडी हत्यारापासून सुरू होऊन नंतर ही जी हत्यारं दिसतात ही लहानशी हत्यारं इथे आला आणि इथून याच्या पुढची अवस्था म्हणजे ही हे लोखंडाचे दगड यांच्यापासून यांचा वापर करून त्यापासून लोखंड वितळवला गेला आणि त्यामुळे माणसाची वाटचाल सुकर झाली आणि त्यापासून हत्यारं वगैरे निर्माण झाली आणि मग जंगल उद्ध्वस्त करून त्यांनी वसाहती निर्माण केल्या आणि प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षणही करू लागला. आणि हा सुद्धा एक प्रकार दिसतोय. हो, हा लोहखनिजाचाच प्रकार आहे, परंतु यासारखं ते लोहखनिज नाही, कारण यामध्ये आपल्याला चिझल मार्क्स दिसतात, म्हणजे हा हत्यारा वापर करून तोडण्यात आलेला दगड आहे, डोंगरापासून खोदण्यात आलेला दगड आहे, परंतु हा गोलाकार दगड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हा चमकीचा जो प्रकार आहे अभ्रक मोठ्या प्रमाणात दिसतो. आता यामध्ये तो आहे, पण यामध्ये ती अशुद्धता आहे, इम्प्युरिटी आहे, परंतु आजच्या काळामध्ये लाईम वापरून त्याच्यामधली इम्प्युरिटी काढता येते. जुन्या काळात लोकांना त्याबद्दल काही माहिती नव्हती, त्यामुळे हा अर्धवट अवस्थेमध्ये निर्माण झालेला लोखंडाचा गोळा आहे ज्याच्यामध्ये हे कण तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात दिसतील. आणि जे परिपूर्ण अवस्थेतील लोखंडाची शस्त्र होती ती आपल्याला अजूनपर्यंत फार मोठ्या प्रमाणात सापडली नाहीये, पण निश्चितपणे ती काही लोहयुगीन स्थळ आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणू ती बरियल साइट्स आहेत, दफनभूमी आहेत. तर दफनभूमीमध्ये त्यावेळेचा प्रकार असा असायचा की माणूस मेल्यानंतर त्या माणसाच्या स्मरणार्थ ह्या दफनभूम्या निर्माण केल्या जायच्या आणि तेथे त्याची हाडं वगैरे एका मटक्यामध्ये टाकून त्याबरोबर लोखंडाची त्याची जी शस्त्र जी त्यांनी वापरली होती ती त्यासोबत टाकली जायची आणि ती गाडली जायची आणि त्याच्यावर मग वेगवेगळ्या प्रकारे दगडाची रचना केली जायची. एक तर आहे की मोठ्या प्रमाणात असा खूप उंचच्या उंच असा उभा असलेला दगड ज्याला मेहीर म्हणतो. दुसरा प्रकार आहे गोट्यांचा एक वर्तुळ केलं जायचं, त्याला आपण शिला वर्तुळ किंवा केन सर्कल म्हणतो. तर असे वेगवेगळ्या प्रकारामध्ये अशी ठिकाणं आहेत, अशी 6-8 ठिकाणं मी मागील 6 महिन्यामध्ये शोधलेली आहेत. मला हे शिला वर्तुळ कशा करता? हा
महापाषाणयुगीन काळ किंवा बृहदाश्मयुगीन काळ आपण म्हणतो, म्हणजे हाच लोहयुगीन काळ आहे, की या काळामध्ये कदाचित असं असावं की जाती व्यवस्था निर्माण झाली असावी किंवा वर्ग व्यवस्था निर्माण झाली असावी, त्यामुळं काही प्रतिष्ठित लोक किंवा काही समृद्ध लोक यांच्या स्मरणार्थ ते उभारले जात होते. आणि जे आपण शिलावर्तुळ आपण म्हटलं सर, तर त्याच्या केंद्रभागी शिला पेटिका तयार करून त्यामध्ये मटक्यामध्ये त्याची हाडं आणि त्याबरोबर जी काही अस्त्र आणि शस्त्र वगैरे होती ती पुरली जात होती आणि त्याभोवती ते वर्तुळ केलं जात होतं. शिलावर्तुळामुळे शिलावर्तुळ जे राहत होतं तिथं माणसाला मनुष्य मिळाल्यानंतर त्याला गाळलं जात होतं आणि त्याच्याबरोबर ते शिलावर्तुळ राहत ओळख म्हणून हो असं एक माझं मत आहे. हो हो, तुम्हाला कसं वाटतं? नाही बरोबर आहे, कारण ती दफनभूमीच आहे, त्यामुळं दफन केल्यानंतर त्या अनुषंगाने त्याला तसं वर्तुळ केलं जात होतं आणि ते पूजलंही जात असावं. त्याबद्दल सांग थोडंसं, छोटे 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 दिसतात ना. अच्छा, आता उपयोग सांग. आता बऱ्याचदा ही मोठ्या या मोठ्या हत्यारांच्या तुलनेमध्ये ही छोटी हत्यार अशी वाटणार नाही किंवा वाटेल की हा काय प्रकार आहे, हे काहीतरी तुकडे दिसतात, परंतु आपण नीट बारकाईने पाहिलं तर हे जे तुकडे दिसतात तर ते धारदार आहेत, बरोबर, हे जाणीवपूर्वक बनवलेले आहेत, तशी त्याच्यावर मार्किंग पण दिसतात. ह्या मार्किंग आहेत ज्या आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतात, ज्याची एक बाजू खूप गुळगुळीत आहे पण दुसरी त्याच्या कडा धारदार आहेत. हे ह्या मूळतः अशा दगडांपासून बनवलेले आहेत ज्यांच्यापासून असे छिलके तोडलेले आहेत आणि या छिलक्यांचा वापर शस्त्र म्हणून केलेला आहे. आता ही शस्त्र आणि ह्या शस्त्रामध्ये फरक काय आहे? तर मुळात हे जे शस्त्र आहेत या शस्त्रांना किंवा या दगडाला एक मर्यादा आहे, त्याला एका विशिष्ट धारेपेक्षा जास्त धार आणता येत नाही आणि ही दगडे खूप वजन असल्यामुळे खूप दूरवर फेकता येत नाही आणि दूरवर जरी फेकता आली तर ती नेम मारून एखादा प्राण्याला मारतील किंवा जखमी करतील याबद्दल थोडीशी साशंकताच आहे. मग त्यामुळं इतिहासाच्या पुढच्या टप्प्यामध्ये माणसाला अशा गोष्टी असा अवजार पाहिजे होतं की जे या अवजारांपेक्षा धारदार आहे परंतु वजनाने कमी आहे, जे हवेतून जाऊ शकतं आणि दूरवर जी चपळ अशी प्राणी आहेत म्हणजे हरिणं असतील, ससे असतील, रानडुकर असतील यांना मारू शकतील. तर त्यामुळं ही जी माणसाची गरज होती ती पुढच्या काळामध्ये माणसाने त्याचा शोध घेतला आणि ती पूर्ण झाली. तर ही जी हत्यारं आहे, लहान लहान हत्यारं, ही लहान लहान हत्यारं लाकडाला अशा फटी करून त्यामध्ये ती खोवली जात होती आणि खोवली जात असल्यामुळे ती करवतीसारखा एक बाजू पूर्ण धारदार होत होती आणि ती फेकून खूप दूरवर मारता येत होती किंवा यांचा वापर धनुष्यबाणामध्ये बाणाच्या अग्रभागावर लावून वापर केला जात होता आणि याची धार आपण पाहू शकता, म्हणजे आजही याची धार खूप आहे, या दगडांपेक्षा साहजिकच खूप जास्त आहे आणि हे दूरवर जाऊ शकतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की यांची झीज तितकीशी होत नाही ज्याप्रमाणे या दगडांची झीज होऊ शकते, किंवा ही दगड याचा टोक जर तुटून पडलं तर हे निरर्थकच होऊन जाईल, परंतु यामधलं एक जरी तुटून पडलं तरी त्याला रिप्लेस करणारं दुसरं शस्त्र लावलं जायचं, म्हणजे स्पेअर पार्ट जे आपण म्हणतो तशा प्रकारे वापर केला जायचा. म्हणजे जास्त ते उपयुक्त झाला. हा साधारणतः 50,000 ते 10,000 इसवीसनपूर्व हा काळ होता आणि 10,000 ते 4,000 इसवीसनपूर्व तर ह्या काळामध्ये अशी शस्त्र वापरली जाऊ लागली, याला मायक्रोलिथ्स म्हणतात, ज्याला सूक्ष्म हत्यारं आपण म्हणू शकतो. छान आहे सगळी, पण आता मला हे सांग, ही सगळी तू गोळा केलेली ना, तर ह्या कोणत्या भागातनं गोळा केली असं तुला म्हणजे समजू शकतं की आपल्याला ही कोणत्या भागातनं मिळाली, कोणत्या भागातनं आपण याला गोळा केलं वगैरे, की तुला त्या ठिकाणी अशी आहेत की तुला असं की म्हणजे अनावधानाने किंवा असं पाहता पाहता आकस्मिकपणा तुला सगळा पडलेली आहे ही सगळी? आता तू नागपूर वगैरेच्या भागाला गेला होता अशी वस्तू मिळाली का? हो, ही यामध्ये बरीचशी शस्त्र नागपूरच्या भागातूनच मी गोळा केलेली आहेत. तर हे ह्या भागात मिळण्याचं कारण असं होतं की अमरावतीपर्यंतचा जो भाग आहे ज्याला आपण डेक्कन ट्रॅक म्हणतो हा ज्वालामुखी खडकामुळे निर्माण झाल्या असल्या कारणाने यामध्ये जुन्या काळातल्या सजीवांचे फॉसिल्स अवशेष हे फॉसिल पाहिला का? फॉसिल्स माझ्या पाहण्यात आलेले आहेत परंतु त्याचा शोध मला लागला नाही. फॉसिल कशा म्हणून तयार होते? फॉसिल्स हे त्या काळातील जे सजीव आहेत ते वनस्पती असतील, प्राणी असेल, हे जेव्हा गाडले जातात आणि सातत्याने त्याच्यावर मातीचा थर बसतो आणि हे प्रचंड प्रेशरखाली
तापमानाखाली हे जेव्हा एक संघ होतात त्याच्यापासून फॉसिल्स बनतात. बरं, याचे सगळे फोटोग्राफ्स वगैरे तुझ्याकडे आहेत का काही? याचे फोटोग्राफ म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा ज्ञात झाल्या त्यानंतर मी त्या दरम्यान तशा न्यूज छापून आलेल्या आहेत. तर आपण पाहू शकता की हा जो मोठा दगड दाखवलेला आहे तर तो नैसर्गिक नाहीये, तर तो मानवनिर्मित आहे आणि याला मेन्हीर म्हणतात. शिलास्तंभ हा 2500 ते 3000 वर्षापूर्वी त्या काळाच्या संस्कृतीमध्ये सापडतो. त्यावेळेच्या दफनभूमी त्याच्याबद्दलचा तर हा तो शिलास्तंभ आहे. डोंगरगाव नागभीड तालुक्यामधील, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील डोंगरगाव हे स्थळ आहे. या ठिकाणी मला साधारणतः 50 असे मेन्हीर सापडलेले आहेत. तर ती खूप मोठी दफनभूमी आहे, चंद्रपुरात प्रथमतः अशी दफनभूमी सापडलेली आहे. हो, 6 ते 7 न्यूज ह्या डोंगरगाव बद्दल आहे, वेगवेगळ्या न्यूज पेपर मध्ये आलेल्या. हो, म्हणजे ह्या गोष्टींची जाणकारी झाल्यानंतर मी प्रथमतः जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके सर यांची मी भेट घेतली. आणि प्रवीण टाके सरांना जेव्हा ह्या गोष्टी कळाल्या आणि याबद्दल जेव्हा मी विस्तृत माहिती दिली तेव्हा त्यांनी याच्यामध्ये खूप अभिरुची दाखवली. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की ह्या गोष्टी प्रकाशात आणणे गरजेचं आहे. आणि मग त्यांच्या प्रयत्नांनी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि मग त्यामुळे ह्या न्यूज छापण्यात आली. तुला हे सगळं काही आता या ठिकाणी तुला मिळालेलं आहे, जे ऐतिहासिक वस्तू ज्या आहे किंवा जे ऐतिहासिक जो ठेव आहे त्याची आधी तू माहिती जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना दिली, त्यांच्याशी भेटल्यानंतर तुला हे न्यूज पेपर मध्ये किंवा मग प्रेस कॉन्फरन्स घेऊन तू त्याची माहिती सर्वत्र पसरवली. कारण ती अधिकृतपणे देणं गरजेचं होतं आणि त्या संदर्भाने त्या अगोदर हे शोधले गेले आहे का नाही, कारण याबद्दल साहित्य उपलब्ध नसल्या कारणाने ती शहानिशा करणं खूप गरजेचं होतं. म्हणून मी सरांची भेट घेतली आणि त्यांच्या सहकार्याने. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी यामध्ये खूप रस दाखवलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी ठरवलेलं आहे की ज्याप्रमाणे मी त्यांना ह्या गोष्टींचा उल्लेख केला की चंद्रपुरात अशी स्थळं आहेत जी आजही अज्ञात आहेत, तर त्यांनी असं ठरवलेलं आहे की जिल्ह्याच्या प्रशासनाच्या मदतीने एक पुस्तिका काढावी ज्याचं नावच असेल की अज्ञात चंद्रपूर. तर चंद्रपुरातली जी काही ठिकाणं जी मी म्हणतो आहे की या ठिकाणाचा उल्लेख कुठे नाही आहे आणि ही ठिकाणं पश्चिम महाराष्ट्रामधील ठिकाणांच्या तोडीची ठिकाणं आहेत. म्हणजे बहुधा आता मी पश्चिम महाराष्ट्रात असल्या कारणाने मी गोष्ट ठामपणे सांगू शकतो की चंद्रपूर जिल्हा हा बऱ्याच बाबतीत पश्चिम महाराष्ट्राच्याही पुढे आहे. छान, ही आमच्यासाठी एक नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि हे तुझ्या सहकार्याने झालेलं आहे. तर आपण पाहू शकता की हा जो शिलास्तंभ आहे म्हणजे त्यामधील काही शिलास्तंभांची उंची तर 4-4.5 मीटर एवढी आहे. तर इतके प्रचंड आणि अजस्त्र शिला त्या काळात काहीही मेकॅनिकल असं काही सोर्स अवेलेबल नसताना किंवा असं कोणतंही